या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमस नमो नम आज नवरात्रीचा चौथा दिवस असून आज आपण कुष्मांडा देवीविषयीची विशेष माहिती जाणून घेऊया आश्विन शुक्ल चतुर्थी चौथा दिवस नवरात्राचा याला म्हणतात कुष्मांडा चतुर्थी कुष्मांड म्हणजे आपण पेठा करून खातो तो कोवळा हा तिच्या आवडीचा असल्यामुळं आज चौथ्या माळेचा दिवस जो आहे ती चंडीहोमात बलिदान आहुती करताना कुष्मांड्याच्या कोळ्याचा हवीरभाग तिला फार आवडतो म्हणजे या कोळशाचं तुकडे करून त्याचं हवन करतात आपल्याला पेठा माहीत आहे तो मटका खातो आपण पण देवीला आवडणारं हे अतिशय लाडकं फळ असल्यामुळं तिला नावाचाच कुष्मांडा दिला आहे ती कुष्मांड म्हणजे कोहळा तिला आवडत असल्यामुळं त्या देवीचं चौथ्या देवीचं नावच कुष्मांडाचं आहे ती आधी स्वरूप शक्ती आहे ब्रह्मांडाची तिनं रचना केली सूर्यमंडळाच्या आतील लोकात तिचा निवास असतो म्हणजे तिची शरीरकांती सूर्याची प्रभा बाहेर आपल्यापर्यंत येऊन पोचवते आणि तिच्या कृपेमुळंच दश दिशा आपल्याला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य ईशान्य या सगळ्या जशा आठ दिशा आहेत ना तशी ऊर्ज आणि अधर वर आणि खाली अशा दहा दिशा आहेत प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्रात त्या दहाही दिशा जिच्यामुळं कायम प्रकाशमान राहतात अशी ही अष्टभुजा देवी आहे आणि शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्य आरती हरे देवी नारायणी नमोस्त अशी तिची प्रार्थना करायचे आरती म्हणजे दुःख सगळ्यांचं दुःख नाहीशी करणारी आणि परित्राण म्हणजे आपलं रक्षण करण्याकरता जी दक्ष आहे त्या देवीची उपासना आजच्या अश्विन शुक्ल चतुर्थी देवी दे करतो आणि या देवीचं नाव आहे कुष्मांडा